नमस्कार विद्यार्थी मित्रहो, अपना सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण इयत्ता 12 वी भूगोल विषयामधील प्रकरण क्रमांक 2 लोकसंख्या भाग 2 यामधील उपघटक स्थलांतर प्रकार किंवा वर्गीकरण याची माहिती व्हिडिओ क्रमांक 10 मध्ये घेत आहोत। स्थलांतर हा जो उपघटक आहे तो उपघटक तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 17 वरती दिलेला आहे। आता स्थलांतर म्हणजे काय, तर हालचाल, व्यक्ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते, त्यास आपण थोडक्यात स्थलांतर असे म्हणतो। तुम्ही सुद्धा आपल्या घराकडून कॉलेजला येता, कॉलेजमधून पुन्हा घराकडे जाता, म्हणजे हे एक प्रकारचे स्थलांतरच आहे। आता बघा, स्थलांतर मुद्द्याच्या खाली तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये एकूण 6 घटना दिलेल्या आहेत आणि त्याखाली एकूण 6 प्रश्न दिलेले आहेत। आपल्याला या घटना वाचायच्या आहेत आणि त्याखालील एकूण 6 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत। अगोदर आपण घटना बघूया। पहिली घटना आहे, रामप्रसाद हा उत्तर भारतातील एका गावात लहानाचा मोठा झालेला आहे। मुंबईला असलेल्या त्याच्या काकाने त्याला मुंबईत नोकरी देतो असे सांगून मुंबईला बोलावून घेतले। दुसरा प्रश्न आहे, रितिका हिने पुण्यातील एका नामवंत महाविद्यालयातून पदव्युत्तर शिक्षण घेतले। तिला अमेरिकेतील एका मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली। 5 वर्षे झाली रितिका आता तिथेच स्थायिक झाली आहे। तिसरा प्रश्न बघा, सेहमतचा देश युद्धाच्या खाईत लोटला गेल्यामुळे सुरक्षिततेसाठी तेथील नागरिकांना तो देश सोडून सक्तीने दुसऱ्या देशात जावे लागले। सेहमत आणि तिच्या कुटुंबाने शेजारील देशात शरण घेतली आहे। चौथी घटना आहे, बबनराव मराठवाड्यातील एका गावात राहणारा लहान शेतकरी आहे। दुष्काळामुळे शेतीत नुकसान झाले आणि घरातील काही अन्य समस्यांमुळे त्याने जमीन विकली। त्याने सहकुटुंब जवळचे शहर गाठले। आता तो शहरात काम करून आपला आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे। पाचवी घटना बघा, पिंपळवाडीच्या रितेशने गावात शालेय शिक्षण पूर्ण केले। पुढील शिक्षणासाठी तो नाशिकला गेला। आणि शेवटची सहावी घटना, सातारच्या सुरेखा आणि संदीप यांची कन्या लतिका लग्न होऊन सोलापूरला गेली। आता या 6 घटना आपण वाचल्या, त्याखाली आपल्याला एकूण 6 प्रश्न दिलेले आहेत। आता या 6 प्रश्नांची उत्तरे आपल्याला शोधायची आहेत। पहिला प्रश्न आहे, वरील सर्व घटनांमध्ये कोणते साम्य आहे। आता या जर 6 घटना बघितल्या तर त्यामध्ये एक साम्य आढळून येते की प्रत्येक ठिकाणी व्यक्ती आपले मूळ ठिकाण सोडून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झालेली आहे। म्हणजे याचं उत्तर काय आहे, मूळ ठिकाण सोडून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर केले आहे। दुसरा प्रश्न बघा, सर्व घटनांमधील स्थानात फरक पडतो आहे का, त्याचे कारण काय असावे। त्यामध्ये 2 प्रश्न आहेत। पहिला आहे, सर्व घटनांमधील स्थानात फरक पडतो आहे का, म्हणजे ठिकाणात फरक पडतो का, तर होय, त्याचे कारण काय असावे। उत्तर बघा, होय, प्रत्येकाची गरज व कारणे वेगळी आहेत। त्यामध्ये आपण जर बघितलं तर रामप्रसाद नोकरीसाठी आलेला आहे, रितिका नोकरीसाठी अमेरिकेला गेले आहे, सेहमतच्या देशामध्ये युद्ध चालू आहे, बबनराव मराठवाड्यातील शेतकरी आहे, त्यामुळे दुष्काळामध्ये उत्पन्न निघत नाही म्हणून शेती विकून शहरामध्ये गेलेला आहे, पिंपळवाडचा रितेश शिक्षणासाठी नाशिकला गेलेला आहे आणि सातारची लतिका सोलापूरला लग्न होऊन गेलेली आहे। म्हणजे प्रत्येकाची गरज आणि कारणे ही वेगवेगळी आहेत म्हणून प्रत्येकाच्या ठिकाणामध्ये फरक पडलेला आहे। तिसरा प्रश्न बघा, जुन्या आणि नवीन स्थानांमधील अंतराप्रमाणे वरील 6 घटनांचा क्रम लावा। म्हणजे यामध्ये वेगवेगळी ठिकाणं आहेत, मूळ ठिकाण आणि स्थलांतरित झालेले ठिकाण। उदाहरणार्थ बघा, रामप्रसाद हा उत्तर भारतातील एका गावात लहानाचा मोठा झाला, म्हणजे याचं मूळ ठिकाण कुठं आहे, उत्तर प्रदेशातील एक गाव। आणि तो मुंबईला आलेला आहे, म्हणजे ह्यामधील अंतर किती आहे बघा। परत रितिका पुण्यातून अमेरिकेला गेली आहे, या पुणे आणि अमेरिका यामधील अंतर बघा। अशा एकूण 6 घटना आहेत, त्यातील 2 ठिकाणचं अंतर बघायचं आणि चढत्या क्रमाने याचा क्रम लावायचा।
जर आपण याचा क्रम लावला तर तो अशा प्रकारे येईल. पहिली घटना चौथी येईल म्हणजे बबनराव हा शेजारील शहरामध्ये गेलेला आहे म्हणजे जवळच अंतर आहे. मग पाचवी घटना येईल पिंपळगडचा रितेश नाशिकला गेलेला आहे म्हणजे त्यांनी जिल्हा पूर्ण करून दुसरीकडे गेलेला नसून एकाच जिल्ह्यात स्थलांतर केलेले आहे. परत सातवी घटना आहे सातारच्या लतिका सोलापूरला गेले आहे म्हणजे साताराहून सोलापूरला जिल्हा बदल केलेला आहे. परत बघा घटना क्रमांक एक आहे रामप्रसाद हा उत्तर प्रदेशामधून मुंबईला आलेला आहे म्हणजे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात आलेला आहे. परत घटना क्रमांक तीन सहमत शेजारील देशामध्ये शरण गेलेला आहे म्हणजे आपला देश सोडून तो शेजारच्याच देशामध्ये गेलेला आहे. आणि शेवटची घटना येते क्रमांक दोन रितिका हिने पुण्यातून कुठे गेले आहे अमेरिकेला गेले आहे म्हणजे पुणे ते अमेरिका अंतर हे जास्त आहे म्हणजे क्रम चार पाच सहा एक तीन आणि दोन अशा प्रकारे येईल. चौथे प्रश्न बघा आपले मूळ स्थान सोडून जाण्यामागच्या कारणांची यादी करा. त्याच्या सहा घटना आहेत त्यांनी मूळ ठिकाण सोडून दुसऱ्या ठिकाणी का गेलेले आहेत याची कारणं शोधायची आहेत. तर याचं उत्तर बघा रोजगार शिक्षण युद्ध विवाह इत्यादी कारणासाठी मूळ ठिकाण सोडलेलं आहे. रामप्रसाद रोजगारासाठी आलेला आहे रितिका नोकरीसाठी म्हणजे रोजगारासाठी गेलेला आहे सहमत युद्धामुळे आपला देश सोडला आहे बबनराव रोजगारासाठीच गेलेला आहे पिंपळवाडचा रितेश हा शिक्षणासाठी आपलं गाव सोडलेलं आहे आणि सातारची लतिका ही विवाह झाल्यामुळे सोलापूरला आलेली आहे म्हणजे रोजगार शिक्षण युद्ध विवाह इत्यादी कारणामुळे मूळ स्थान सोडून दुसरीकडे स्थलांतरित झालेली आहेत. आता पाचवा प्रश्न बघा वरील कारणांचे स्वेच्छेने व अनिच्छेने असे वर्गीकरण करा. आता स्वेच्छेने आणि अनिच्छेने याचा तुम्हाला अर्थ माहिती पाहिजे. स्वेच्छेने म्हणजे आपल्या इच्छेने आपले मूळ ठिकाण सोडून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर केलेले आहे. अनिच्छेने म्हणजे काय आपली स्वतःची इच्छा नसताना आपल्याला आपलं मूळ ठिकाण सोडून दुसऱ्या ठिकाणी जावे लागते त्यास अनिच्छेने स्थलांतर असे म्हणतात. मग ह्या ज्या सहा घटना आहेत त्या सहा घटनांमधील स्वेच्छेने व अनिच्छेने असे आपलं वर्गीकरण करायचे आहे. तर त्यामध्ये बघा अनिच्छेने क्रमांक तीन म्हणजे या ठिकाणी सहमत जे जे स्थलांतर आहे ते अनिच्छेने आहे म्हणजे त्याची देश सोडायची इच्छा नव्हती परंतु देशात युद्ध झाल्यामुळे युद्धाच्या कारणामुळे त्याला दुसऱ्या देशामध्ये शरण जावे लागलेले आहे. इतर सर्व घटना या स्वेच्छेने झालेले स्थलांतर आहे म्हणजे रामप्रसाद स्वेच्छेने आलेला आहे ऋतिका स्वेच्छेने गेलेला आहे बबनराव स्वेच्छेने गेलेला आहे पिंपळवाडचा रितेश हा स्वेच्छेने गेलेला आहे सातारची लतिका ही सुद्धा स्वेच्छेने आपल्याला गेलेली आढळून येते. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला स्वेच्छेने आणि अनिच्छेने वर्गीकरण करता येईल. त्या सहावा प्रश्न बघा याशिवाय इतर कोणत्या कारणाने स्थलांतर होऊ शकते याची यादी करा. ही जर कारणं सोडली रोजगार शिक्षण युद्ध विवाह यापेक्षा इतर कारणाने सुद्धा स्थलांतर केले जाते. त्यामध्ये देशात राजकीय अस्थिरता असेल सतत भूकंप सुनामी इत्यादी नैसर्गिक आपत्ती येत असतील किंवा आरोग्याच्या समस्या असतील तरीसुद्धा स्थलांतर केले जाते. आपण या घटना बघितल्यानंतर आता आपल्याला स्थलांतर म्हणजे काय त्याचा अर्थ स्थलांतराचे वर्गीकरण बघावयाचे आहे. व्यक्ती किंवा व्यक्ती समूह एका भौगोलिक प्रदेशातून दुसऱ्या भौगोलिक प्रदेशात एका राजकीय सरहद्दीतून दुसऱ्या राजकीय सरहद्दीत कमी किंवा अधिक कालावधीसाठी होणारी हालचाल म्हणजे स्थलांतर होय. येथे तुम्हाला थोडक्यात स्थलांतराची व्याख्या ही दिलेली आहे. यामध्ये काय म्हटलंय बघा व्यक्ती किंवा व्यक्ती समूह म्हणजे स्थलांतर करताना व्यक्ती एकटी करते किंवा त्याच्या कुटुंबासहित किंवा समूहासहित स्थलांतर करते. एका भौगोलिक प्रदेशातून दुसऱ्या भौगोलिक प्रदेशामध्ये म्हणजे डोंगराळ भूप्रदेश असेल तर तिथून सुपीक भूप्रदेशात जाते किंवा वाळवंटी भूप्रदेश असेल त्या ठिकाणाहून शेतीयोग्य जमिनीच्या ठिकाणी स्थलांतर केले जाते. एका राजकीय सरहद्दीतून दुसऱ्या राजकीय सरहद्दीत म्हणजे एका देशातून दुसऱ्या देशामध्ये किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये स्थलांतर केले जाते. परत कमी किंवा अधिक कालावधीसाठी म्हणजे स्थलांतर करणारी व्यक्ती ही
शिक्षणासाठी गेले असेल तर कमी कालावधीसाठी असतो, नोकरीसाठी गेले असेल तर जास्त कालावधीसाठी त्या ठिकाणी जाऊन स्थायिक होते। म्हणजे स्थलांतराचा कालावधी हा कमी जास्त असतो। म्हणून एक सर्वसमावेशक व्याख्या ही आपल्याला या ठिकाणी दिलेली दिसते। व्यक्ती किंवा व्यक्ती समूह एका भौगोलिक प्रदेशातून दुसऱ्या भौगोलिक प्रदेशात, एका राजकीय सरहद्दीतून दुसऱ्या राजकीय सरहद्दीत कमी किंवा अधिक कालावधीसाठी होणारी हालचाल म्हणजे स्थलांतर होय। आता आपल्याला स्थलांतराचे वर्गीकरण बघायचे आहे। स्थलांतराचे वर्गीकरण हे प्रामुख्याने दोन प्रकारांमध्ये केलेलं आहे, एक प्रदेशानुसार स्थलांतर आणि दुसरा आहे कालावधीनुसार स्थलांतर। हा मुद्दा तुमच्या पान नंबर 18 वरती आहे। आता बघा, प्रदेशानुसार हे जे म्हटलेलं आहे ते प्रामुख्याने देश हा विचारात घेतलेला आहे। म्हणजे जर देशा अंतर्गत स्थलांतर केलं जातं किंवा देशाच्या बाहेर स्थलांतर केले जाते, यानुसार प्रदेशानुसार स्थलांतराचे दोन प्रकार पडतात। त्याचबरोबर कालावधीनुसार स्थलांतर म्हणजे वेळ विचारात घेतलेली आहे, म्हणजे स्थलांतर करून गेल्यानंतर किती कालावधीसाठी गेलेला आहे, 1 दिवस, 1 आठवडा, वर्ष, 10 वर्ष किंवा कायमस्वरूपी गेलेला आहे, यानुसार कालावधीनुसार सुद्धा दोन प्रकार केलेले आहेत। आता सुरुवातीस प्रदेशानुसार जे दोन प्रकार आहेत ते बघूया। जो पहिला आहे तो आहे अंतर्गत किंवा देशांतर्गत स्थलांतर। म्हणजे या ठिकाणी व्यक्ती एकाच देशामध्ये स्थलांतर करते, अंतर्गत, आपला देश सोडून जात नाही, म्हणून यास देशांतर्गत स्थलांतर असेही म्हणतात। दुसरा प्रकार आहे बाह्य किंवा आंतरराष्ट्रीय स्थलांतर। म्हणजे या ठिकाणी व्यक्ती आपला देश सोडून दुसऱ्या देशामध्ये जाते, म्हणून यास बाह्य किंवा आंतरराष्ट्रीय स्थलांतर असे म्हणतात। त्यानंतर बघा, कालावधीनुसार स्थलांतर याचे सुद्धा दोन प्रकार आहेत। तर पहिला आहे अल्पकालीन स्थलांतर, म्हणजे काही कमी कालावधीसाठी स्थलांतर केले जाते। दुसरा प्रकार आहे दीर्घकालीन स्थलांतर, म्हणजे जास्त कालावधीसाठी स्थलांतर केले जाते। आता हे जे स्थलांतराचे वर्गीकरण आहे हे आपल्या डिटेलमध्ये बघायचेच आहेत, आपण येथे ठिकाणी फक्त मुद्दे बघितलेले आहेत। तुम्ही हा स्थलांतराच्या वर्गीकरणाचा तक्ता हा पाठ करून ठेवायचा, म्हणजे स्थलांतराचे वर्गीकरण तुम्हाला व्यवस्थित समजते। बघा, पहिला जो आपला प्रकार आहे प्रदेशानुसार स्थलांतर, आणि प्रदेशानुसार स्थलांतराचे दोन प्रकार होते। त्यामधला पहिला जो प्रकार आहे तो आहे अंतर्गत किंवा देशांतर्गत स्थलांतर। आता आपण प्रदेशानुसार स्थलांतरातील जो पहिला प्रकार आहे अंतर्गत किंवा देशांतर्गत स्थलांतर याची माहिती बघूया। आपल्या देशाच्या हद्दीच्या आतच स्थलांतर केले जाते व देशाच्या सीमा ओलांडल्या जात नाहीत, बघा, त्यास अंतर्गत किंवा देशांतर्गत स्थलांतर असे म्हणतात। काय म्हटले बघा, आपल्या देशाच्या हद्दीच्या आतच स्थलांतर केले जाते व देशाच्या सीमा ओलांडल्या जात नाहीत, म्हणजे आपल्या भारत देशामध्ये स्थलांतर केले जाते। एका गावातून दुसऱ्या गावात, एका शहरातून दुसऱ्या शहरात किंवा एका राज्यातून दुसऱ्या शहरात किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतर केले जाते। म्हणजे अंतर्गत व देशांतर्गत स्थलांतरामध्ये एका गावातून दुसऱ्या गावात, एका शहरातून दुसऱ्या शहरात किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात केल्या जाणाऱ्या स्थलांतराचा समावेश होतो। उदाहरणार्थ बघा, उत्तर प्रदेश बिहार राज्यामधून महाराष्ट्रातील मुंबईकडे होणारे स्थलांतर, म्हणजे या ठिकाणी व्यक्ती उत्तर प्रदेश बिहारमधून महाराष्ट्रामध्ये आले आहेत, म्हणजे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतर केलेले आहे। त्याच पद्धतीने एका गावातून जर व्यक्ती समजा दुसऱ्या गावात गेली असेल, जसं तुम्ही शिक्षणासाठी आपल्या गावातून शहराच्या ठिकाणी जाता किंवा दुसऱ्या ठिकाणी जाता, याचा सुद्धा समावेश हा अंतर स्थलांतरामध्ये होतो। किंवा समजा पुण्यातून व्यक्ती मुंबईला गेली एका शहरातून दुसऱ्या शहरामध्ये, तर त्याचा सुद्धा समावेश हा अंतर्गत किंवा देशांतर्गत स्थलांतरामध्ये होतो। आता यावरून या अंतर्गत किंवा देशांतर्गत स्थलांतराचे एकूण 4 उपप्रकार पडतात। त्यामध्ये पहिला जो उपप्रकार आहे तो आहे ग्रामीण ते ग्रामीण स्थलांतर, एका गावातून दुसऱ्या गावात केले जाणारे स्थलांतर, उदाहरणार्थ ऊस तोडणी कामगारांचे स्थलांतर।
आता तुम्हाला हे जे उपप्रकार दिलेले आहेत, हे उपप्रकार देण्यापाठी मग मुख्य उद्देश काय आहे बघा. प्रकरणाच्या शेवटी पान नंबर 20 वरती तुम्हाला तक्ता क्रमांक 2.4 दिलेला आहे. स्थलांतराचा लोकसंख्येवर होणारा परिणाम लक्षात घेऊन तक्ता क्रमांक 2.4 पूर्ण करा. त्यामुळे तुम्हाला ग्रामीण ते ग्रामीण, ग्रामीण ते नागरी, ग्रामीण ते ग्रामीण, नागरी ते नागरी अशा प्रकारचे जे प्रकार आहेत ते प्रकार दिलेले आहेत, तुम्हाला समजावेत म्हणून या ठिकाणी दिलेले आहेत. आता ग्रामीण ते ग्रामीण बघा, ग्रामीण म्हणजे खेडेगाव किंवा आपलं गाव. एका गावातून व्यक्ती दुसऱ्या गावात जाते, त्याचा समावेश ग्रामीण ते ग्रामीण स्थलांतरामध्ये होतो. उदाहरणार्थ ऊसतोडणी कामगारांचे स्थलांतर, म्हणजे मराठवाड्यातील जे ऊसतोडणी कामगार असतील, बीड असेल, उस्मानाबाद असेल, या ठिकाणची व्यक्ती जे पश्चिम महाराष्ट्र आहे, म्हणजे सातारा असेल, सांगली असेल, कोल्हापूर असेल, या ठिकाणी स्थलांतर करतात. त्यावेळेस त्यांचे जे मूळ ठिकाण आहे ते सुद्धा एक खेडेगावात असते, आणि ज्या ठिकाणी त्या व्यक्ती जातात त्यासुद्धा एका खेडेगावामध्येच ऊस तोडणीसाठी जातात. म्हणजे हे स्थलांतर कसं आहे, ग्रामीण ते ग्रामीण स्थलांतर. परत बघा, दुसरा आहे ग्रामीण ते नागरी स्थलांतर, म्हणजे गावाकडून शहराकडे. आता उदाहरणार्थ बघा, कोकणातून मुंबईकडे होणारे स्थलांतर, म्हणजे ग्रामीण भागातून व्यक्ती शहराकडे स्थलांतर करतात, यास ग्रामीण ते नागरी स्थलांतर असे म्हणतात. हे जे स्थलांतर आहे ग्रामीण ते नागरी, हे स्थलांतर जगामध्ये सर्वात जास्त घडून येते. आणि आपणसुद्धा बघा, आपलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपण मोठ्या शहरामध्ये नोकरीसाठी किंवा व्यवसायासाठी आपण जातो, म्हणजे हे जे स्थलांतर आहे ते ग्रामीण ते नागरी स्थलांतर आहे. उदाहरण दिले कोकणातून मुंबईकडे होणारे स्थलांतर, हे उदाहरण का दिलेलं आहे, कारण कोकणातून जास्तीत जास्त लोक हे मुंबईकडे नोकरीसाठी गेलेली आहेत. बघा, त्यानंतर तिसरं प्रकार आहे नागरी ते नागरी स्थलांतर, म्हणजे एका शहरातून दुसऱ्या शहरामध्ये होणारे स्थलांतर. उदाहरणार्थ पुणे ते मुंबईकडे होणारे स्थलांतर, म्हणजे काही जे शिक्षण असतात, उच्च दर्जाचं शिक्षण असेल, तर ते प्रत्येक शहरामध्ये नसतं. उदाहरणार्थ IIT मुंबई आहे, परंतु IIT कॉलेज पुण्याला नाही, तर पुण्यातील जी मुलं आहेत ती मुलं IIT शिक्षण घेण्यासाठी मुंबईला जातील. किंवा NDA हे पुण्यामध्ये आहे परंतु मुंबईमध्ये नाही, मग मुंबईतले जी मुलं आहेत ते NDA शिक्षण घेण्यासाठी पुण्याला येतील. म्हणजे अशा प्रकारचं उच्च दर्जाचं शिक्षण घेण्यासाठी किंवा उच्च प्रकारचं आर्थिक लाभ घेण्यासाठी लोक एका शहरातून दुसऱ्या शहरामध्ये जातात. समजा पुण्यामध्ये जर एखाद्या कंपनीमध्ये 1 लाख रुपये पगाराची नोकरी असेल, आणि मुंबईमध्ये जर समजा 1 लाखापेक्षा जास्त, म्हणजे 1.5 लाखाची नोकरी मिळत असेल, तर व्यक्ती पुण्यातील कंपनी सोडते आणि मुंबईकडे जाते, किंवा मुंबईतील नोकरी सोडते बंगलोरला जाते. म्हणजे अशा प्रकारे जास्तीत जास्त आर्थिक लाभ घेण्यासाठी सुद्धा प्रामुख्याने नागरी ते नागरी स्थलांतर घडून येते. चौथा प्रकार बघा, नागरी ते ग्रामीण स्थलांतर, म्हणजे शहराकडून गावाकडे. उदाहरणार्थ मुंबईमधून आपल्या मूळ गावी येणे, म्हणजे मोठ्या शहरामधून ग्रामीण भागामध्ये हे स्थलांतर केले जाते. हे स्थलांतर केव्हा घडते, तर समजा शहरामध्ये व्यक्ती गेलेली आहे नोकरीसाठी, पूर्ण आयुष्यभर नोकरी केलेली आहे, व्यक्ती रिटायर झालेली आहे, आणि रिटायर झाल्यानंतर व्यक्ती पुन्हा आपल्या मूळ गावाकडे येते. म्हणजे हे स्थलांतर कसं आहे, नागरी ते ग्रामीण. किंवा बघा, शहरामध्ये व्यक्ती शिक्षणासाठी गेलेली आहे, 1-2 वर्षाचा कोर्स पूर्ण केलेला आहे, आणि कोर्स पूर्ण केल्यानंतर पुन्हा आपल्या मूळ गावी येते, हे सुद्धा कशा प्रकार स्थलांतर आहे, तर नागरी ते ग्रामीण स्थलांतर आहे. प्रदेशानुसार स्थलांतराचा हा दुसरा प्रकार आहे बाह्य किंवा आंतरराष्ट्रीय स्थलांतर. आता यामध्ये बघा, लोक आपला देश सोडून दुसऱ्या देशात जातात, याचा समावेश हा बाह्य स्थलांतरामध्ये होतो, यास आंतरराष्ट्रीय स्थलांतर असेही म्हणतात. बघा, लोक आपला देश सोडून दुसऱ्या देशात जातात, म्हणजे या ठिकाणी देशाच्या सीमा ओलांडल्या जातात, म्हणून याचा समावेश बाह्य स्थलांतरामध्ये केला जातो. आता हे दोन देशामध्ये स्थलांतर केलं जातं किंवा 2 पेक्षा जास्त देशामध्ये स्थलांतर केलं जातं, म्हणून यास आंतरराष्ट्रीय स्थलांतर असे सुद्धा म्हणतात. आता उदाहरणार्थ बघा,
भारतामधून नोकरी शिक्षण यासाठी अमेरिकेला व इतर देशांमध्ये जाणाऱ्या व्यक्ती यांचा समावेश हा बाह्य किंवा आंतरराष्ट्रीय स्थलांतरामध्ये होतो. आता आपल्या देशातील अनेक लोक हे नोकरीसाठी शिक्षणासाठी अमेरिका असेल किंवा ग्रेट ब्रिटन असेल किंवा युरोपमधील इतर देश असतील किंवा मध्य पूर्व आशियाई देशांमधील सौदी अरेबिया असेल, कुवेत असेल, संयुक्त अरब अमिराती असेल या ठिकाणी गेलेले आहेत. आता हे कशासाठी गेले आहेत? तर प्रामुख्याने नोकरीसाठी गेले आहेत किंवा उच्च दर्जाचं शिक्षण घेण्यासाठी गेलेले आहेत. यांचा समावेश हा आंतरराष्ट्रीय स्थलांतरामध्ये केला जातो. आता बघा, कोरोनाची साथ पसरल्यानंतर भारतामधून जे नागरिक बाहेरच्या देशामध्ये गेले आहेत त्यांना परत आपल्या मूळ गावी किंवा आपल्या मूळ देशामध्ये विमानांच्या सहाय्याने आणलेले आहेत. म्हणजे हे जे बाहेर गेलेले व्यक्ती होते त्यांचं जे स्थलांतर आहे ते बाह्य स्थलांतर किंवा आंतरराष्ट्रीय स्थलांतर म्हणून ओळखले जाते. आता 20व्या शतकामध्ये हे स्थलांतर जास्त झालेलं आहे. त्याची कारणे काय आहेत? बघा, 20व्या शतकाच्या अखेरीस वाहतूक संदेशवहनाच्या विकासामुळे विकसनशील देशाकडून विकसित देशाकडे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्थलांतरामध्ये वाढ झाली. उच्च शिक्षण, उच्च दर्जाचे राहणीमान व आकर्षक वेतन हे घटक यासाठी कारणीभूत ठरले. म्हणजे 20व्या शतकाच्या अखेरीस प्रामुख्याने वाहतूक व संदेशवहनाच्या विकासामुळे ह्या दोन्हीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वाहतूकमध्ये विमानाचा विकास हा जास्त झालेला आहे. विमानाच्या सहाय्याने आपण लगेच एका देशामधून दुसऱ्या देशामध्ये जाऊ शकतो किंवा संदेशवहनामध्ये इंटरनेट असेल, मोबाईल असेल यामधून लगेच संदेशवहन किंवा संपर्क साधता येतो. यामुळे काय झाले? विकसनशील देशाकडून विकसित देशाकडे स्थलांतर झाले. म्हणजे भारत असेल, चीन असेल, ब्राझील असेल, असे जे विकसनशील देश आहेत याकडून विकसित देशाकडे म्हणजे अमेरिका असेल किंवा युरोपियन देश असेल यांच्याकडे स्थलांतर झालेले आहे. याचे कारण काय आहे? उच्च शिक्षण, उच्च दर्जाचे राहणीमान, आकर्षक वेतन हे घटक यासाठी कारणीभूत ठरले. आता बघा, भारतातील जे इंजिनियर्स आहेत ते प्रामुख्याने अमेरिकेला जातात किंवा युरोपखंडात जातात. त्याचं मुख्य कारण काय आहे? आकर्षक वेतन. त्यांना या ठिकाणी 1-1.5 लाख रुपये पगार मिळत असेल तर त्यांना बाहेरील देशामध्ये यापेक्षा जास्त पगार हा मिळतो. म्हणून अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय स्थलांतर हे आकर्षक वेतनासाठी, उच्च शिक्षणासाठी किंवा उच्च दर्जाच्या राहणीमानासाठी होत असलेले आढळून येते. तक्त्यामध्ये बघितल्याप्रमाणे स्थलांतराचा मुख्य दुसरा प्रकार हा कालावधीनुसार स्थलांतराचे वर्गीकरण किंवा कालावधीनुसार स्थलांतर आहे. यामधील जो पहिला प्रकार आहे तो आहे अल्पकालीन किंवा हंगामी किंवा अस्थायी स्थलांतर. बघा, स्थलांतराचे मुख्य दोन प्रकार होते, प्रदेशानुसार स्थलांतर व कालावधीनुसार स्थलांतर. आणि कालावधीनुसार जे स्थलांतर आहे त्यातील जो पहिला प्रकार आहे तो आहे अल्पकालीन किंवा हंगामी किंवा अस्थायी स्थलांतर. आता यामध्ये बघा, हे स्थलांतर ठराविक कालावधीसाठी किंवा हंगामी स्वरूपाचे असते. म्हणजे यामध्ये प्रामुख्याने कालावधी, वेळ विचारात घेतली जाते. वेळ किती आहे? ठराविक कालावधी, म्हणजे 1 वर्ष असेल, 6 महिने असेल, 1 दिवस असेल. किंवा हंगामी, तात्पुरते. हंगाम म्हणजे कसा? उन्हाळा असेल, पावसाळा असेल, कोणता तरी हंगाम असतो किंवा ऊस तोडणीचा हंगाम असेल. अशा प्रकारे हंगामानुसार हे स्थलांतर केले जाते. अशा स्थलांतरामध्ये व्यक्ती कायमस्वरूपी वास्तव्य करत नाही म्हणून यास अस्थायी स्थलांतर असे सुद्धा म्हणतात. म्हणजे आपण शिक्षणासाठी गेलेलो आहोत शहरामध्ये तर आपण त्या ठिकाणी कायमस्वरूपी राहत नाही. आपलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, ठराविक कालावधीनंतर आपण परत आपल्या मूळ गावी येतो. म्हणून या अल्पकालीन स्थलांतरास अस्थायी स्थलांतर असे सुद्धा म्हटले जाते. म्हणजे या स्थलांतराला 3 नाव आहेत, अल्पकालीन, हंगामी किंवा अस्थायी स्थलांतर. आता आपले काही उदाहरणं दिले आहेत. बघा, काही जमाती गुरांच्या चाऱ्याच्या शोधात ऋतूनुसार स्थलांतर करतात. यामध्ये हिमालयातील गुज्जर जमात, त्यानंतर दुसरं आहे महाराष्ट्रातील मेंढपाळ जमात, आणि तिसरं उदाहरण आहे ऊस तोडणी कामगार. आता बघा,
हिमालयातील गुज्जर जमात जी आहे ते आपल्या गुरांच्या चाऱ्याच्या शोधार्थ, ज्यावेळेस चारा कमी होईल त्यावेळेस हिमालयातून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतात, पुन्हा पाऊस पडल्यानंतर आपल्या मूळ ठिकाणी येतात. म्हणजे हे स्थलांतर कसं आहे, हंगामी स्वरूपाचं आहे, कमी कालावधीसाठी केलेलं स्थलांतर. और दुसरा आहे महाराष्ट्रातील मेंढपाळ समाज, यामध्ये प्रामुख्याने मराठवाडा असेल किंवा ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी असेल त्या ठिकाणी मेंढपाळ समाज हा आपल्या मेंढ्यांच्या चाऱ्याच्या शोधार्थ म्हणजे चारा आणि पाणी यासाठी कृष्णा नदी असेल किंवा इतर नद्या असतील यांच्या परिसरामध्ये स्थलांतर करतो आणि पुन्हा आपल्या मूळ गावी पाऊस पडल्यानंतर, मेंढ्यांना चारा झाल्यानंतर किंवा पाणी झाल्यानंतर पुन्हा आपल्या मूळ गावी येतो. म्हणजे हे स्थलांतर कसं आहे, अस्थायी आहे किंवा हंगामी आहे. परत तिसरं उदाहरण बघा, ऊस तोडणी कामगार हे काय करतात, तर ज्यावेळेस ऊस तोडणी असते त्यावेळेस पश्चिम महाराष्ट्रातील ऊसाच्या क्षेत्रामध्ये स्थलांतर करतात. ऊस तोडणीचा हंगाम संपल्यानंतर एकतर आपल्या मूळ गावी जातात किंवा पुन्हा रोजगाराच्या शोधार्थ शहराकडे जातात. म्हणजे अशा प्रकारे जे स्थलांतर कमी कालावधीसाठी किंवा हंगामी स्वरूपाचे किंवा अस्थायी स्वरूपाचे असते. कालावधीनुसार स्थलांतराचा दुसरा जो प्रकार आहे तो आहे ब दीर्घकालीन स्थलांतर. यामध्ये लोक आपले राहते ठिकाण सोडून दीर्घ काळासाठी नवीन ठिकाणी जातात, ते परततील याची खात्री नसते, आलेच तर थोड्या दिवसासाठी सुट्ट्यांमध्ये येतात. उदाहरणार्थ बघा, भारतातील लोक अमेरिका ग्रेट ब्रिटनमध्ये स्थायिक झालेले आहेत. दुसरं उदाहरण आहे, खेडेगावातील लोक शहरामध्ये स्थायिक झालेले आहेत. म्हणजे आपण ज्या पाठीमागं 6 घटना बघितल्या त्यामधील बघा, जी दुसरी घटना होती पुण्याची रितिका, ही पुण्यामधून अमेरिकेला गेली होती आणि त्या ठिकाणीच ती स्थायिक झालेली होती. म्हणजे व्यक्ती आपले मूळ ठिकाण सोडून दुसऱ्या ठिकाणी दीर्घकाळासाठी जाते, मग त्या परतील याची खात्री नसते आणि आलेच तर थोड्या दिवसासाठी येतात. मग यामध्ये भारतातील अमेरिका ग्रेट ब्रिटनमध्ये गेलेले नागरिक असतील किंवा भारतातील खेडेगावामधील शहरामध्ये गेलेले लोक असतील. आता बघा, आपल्या खेडेगावातील बरेच लोक हे शहरामध्ये स्थायिक झालेले आहेत, ते आपल्या खेडेगावामध्ये येतात पण ते कधी येतात, सुट्ट्या असतील तर येतात, म्हणजे जास्त कालावधीसाठी येत नाहीत, सुट्ट्या संपल्या का पुन्हा शहरामध्ये जातात. म्हणजे अशा प्रकारे जे स्थलांतर आहे त्याला दीर्घकालीन स्थलांतर असे म्हणतात. यामध्ये बघा, जर स्थलांतरित व्यक्ती बऱ्याच कालावधीनंतर मूळ ठिकाणी आली तर ते दीर्घकालीन स्थलांतर होते व ते मूळ गावी आलेच नाहीत तर ते कायमस्वरूपी स्थलांतर होते. म्हणजे दीर्घकालीन स्थलांतर कधी म्हणायचं, जर समजा जास्त कालावधी गेल्यानंतर पुन्हा व्यक्ती मूळ गावी आली, उदाहरणार्थ शहरामध्ये नोकरीसाठी गेलेली आहे, जेवढी वर्ष नोकरी होती तेवढी वर्ष ती शहरामध्ये राहिली, परत रिटायर झाली आणि रिटायर झाल्यानंतर पुन्हा आपल्या मूळ गावी आली, तर ते जे स्थलांतर आहे ते दीर्घकालीन स्थलांतर आहे. परंतु काही व्यक्ती काय करतात, आपल्या गावातील जमीन असेल घर असेल ते पूर्ण विकतात आणि शहरामध्येच घर घेतात आणि त्याच ठिकाणी कायमस्वरूपी राहतात, परत मूळ गावी येत नाहीत. त्या स्थलांतराला कायमस्वरूपी स्थलांतर असे म्हणतात. आता हे झाले स्थलांतराचे आपण 4 प्रकार बघितले. बघा, प्रदेशानुसार स्थलांतराचे 2, अंतर्गत स्थलांतर व बाह्य स्थलांतर. कालावधीनुसार स्थलांतराचे 2, अल्पकालीन स्थलांतर व दीर्घकालीन स्थलांतर. आता हे 4 प्रकार सोडून इतर 2 प्रकार आहेत, त्यामध्ये ऐच्छिक स्थलांतर व अनैच्छिक स्थलांतर. आता याचा थोडक्यात आढावा पाठीमागे घेतला आहे, तरी सुद्धा बघा, ऐच्छिक स्थलांतर म्हणजे काय, आपल्या इच्छेने केले जाणारे स्थलांतर. आपण नोकरीसाठी पुण्याला गेलो, मुंबईला गेलो किंवा अमेरिकेला गेलो, हे कसं आहे, ऐच्छिक स्थलांतर आहे, स्वतःच्या इच्छेने. परंतु अनैच्छिक स्थलांतर म्हणजे काय, तर आता आपण बघितलं की ज्या वेगवेगळ्या घटना बघितल्या होत्या त्या घटनांमधील बघा, 3 नंबरची घटना होती सेहमत, हा आपला देश सोडून दुसऱ्या देशामध्ये गेलेला होता. का, तर त्या ठिकाणी युद्ध चालू होतं, म्हणजे त्याची इच्छा नव्हती आपला देश सोडायचा, तरीसुद्धा त्याला आपली इच्छा नसताना देश सोडावा लागला. म्हणजे हे जे स्थलांतर आहे ते अनैच्छिक स्थलांतर आहे. अशा पद्धतीनं ऐच्छिक स्थलांतर व अनैच्छिक स्थलांतर असेही स्थलांतराचे प्रकार पडतात.
आज बघा आपण फक्त स्थलांतराचे वर्गीकरण किंवा प्रकार एवढीच फक्त माहिती बघितली. त्यावर आधारित तुम्हाला दोन स्वाध्यायाचे प्रश्न दिलेले आहेत. पहिला जो प्रश्न आहे तो आहे भौगोलिक कारणे लिहा. स्थलांतर हे नेहमी कायमस्वरूपी असते असे नाही, म्हणजे सतत बदलतं, त्या बदलाची कारण तुम्ही लिहायची. टिपा लिहा लोकसंख्या वाढ व स्थलांतर, म्हणजे स्थलांतराचा लोकसंख्या वाढीवरती परिणाम काय होतो या संदर्भात तुम्हाला याची माहिती लिहायची आहे. आपण अजूनही चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून ठेवा, कारण तुम्हाला यावरती नवनवीन व्हिडिओ स्वाध्याय हे मिळणार आहेत. आता आपण पुढील व्हिडिओमध्ये स्थलांतराची कारणे व परिणाम यांचा अभ्यास करणार आहोत. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद.